नमस्कार, मी दिव्या शेळके, आपल्या सर्वांचं वृत्त मराठीमध्ये स्वागत. कुळगाव बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगर परिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसंरक्षण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे ते नगर परिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. कुळगाव बदलापूर नगर परिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार डॉ बालाजी किणीकर, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, MMRDA सहआयुक्त विजय सूर्यवंशी, तसेच बदलापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आदी उपस्थित होते. बैठकीत बदलापूर गावठाणाबाबत फेरबदल करून विकास योजनेमध्ये सुधारणा करण्याबाबतही चर्चा झाली. कुळगाव बदलापूरमधून जाणाऱ्या उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेबाबत ज्या ज्या भागातील तक्रार असेल त्या ठिकाणी नगर परिषद आणि जलसंपादन विभागाने समन्वयाने फेर सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. याशिवाय बदलापूर नगर परिषदेने नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या 53 कोटींच्या विविध विकास कामे आणि प्रकल्पांबाबतही चर्चा झाली. गेले काही वर्ष नगर परिषदांना द्यावयाचे मुद्रांक शुल्काचे अनुदान थकित आहे. ते अनुदान देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिलेत. बदलापूर नगर परिषदेकडील अभियंता तसेच अनुषंगिक रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याबाबतही सूचना देण्यात आल्यात. ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.